लसूण महाग आहे म्हणून ते लसूण घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. नमस्कार, मी शर्मिला. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नवीन घरातून हा पहिला व्हिडिओ असणार आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर केले, दसऱ्याला पण मी सांगितलं होतं की आम्ही सातारला राहायला येणार आहोत. यांची बदली झालेली आहे सातारला. तर मग आता राहायला आलेलो आहोत आम्ही, आणि 4-5 दिवस झालेले आहेत. थोडंसं सेट व्हायचं चाललं आहे, थोडा आम्हाला पण वेळ लागतो आहे, सामान पण सेट व्हायला वेळ लागतो आहे. लुसी तेवढा आमचा, लुसीचं मला खूप टेन्शन आलं होतं, कारण या म्हणजे आमचे जे ओनर आहेत ना त्यांच्याकडं पण मांजर आहे. तर तो जरा मोठा आहे, 4-5 वर्षाचा आहे तो. तर ह्याचं आणि त्याचं कसं काय, आता खाली तर नेत नाही आम्ही याला. आता माहीत नाही त्यांची फ्रेंडशिप होणार आहे का नाही, पण नवीन घरात हा त्रास देतोय का काय असं वाटत होतं. कारण आम्ही जेव्हा सामान शिफ्ट करत होतो ना त्या दिवशी फार भयंकर घाबरला होता तो. चावायचं चालले आता बघा सर सोड. तर लुसी तर आमचं छान सेट झालंय, मस्त घरात इकडून तिकडून खेळायचं चाललेलं असतं, निवांत झोपतं वगैरे. आता झोपला स्वतः इथं, त्याला घेतले तर त्याला जायचंय झोपायला. तर आता आम्ही चाललो आहे कासपठारला. ॲक्च्युली मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा आलो होतो रूम बघायला वगैरे, त्यावेळेस पण आमचं चाललं होतं जायचं, पण त्यावेळेस पाऊस खूपच होता. आता थोडासा म्हणजे येतोय पाऊस, पण थोडासा उघडी पे, आणि इथून आता जवळ आहे, काही अर्ध्या तासाचा रस्ता आहे, खूप जास्त लांब नाही आहे. तर मग निघालो आहे. जर फुलं असतील तिथं छान तर मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होईल, अन्यथा नाही. तर चला बघूयात. आणि घर वगैरे अजून काही सेट झालेलं नाही आहे, त्यामुळे घर दाखवण्यात काही पॉईंट नाही आहे. बऱ्यापैकी सामान सेट झालेलं आहे, पण आता थोडा हळूहळू वेळ लागेल सगळ्या गोष्टी हे व्हायला, म्हणजे सेट व्हायला. तर मग आता निघूयात आणि बघू, जर कासपाटरचं लवकर झालं तर तसंच डीमार्टला पण जायचं, तिथं पण जमलं तर व्हिडिओ शेअर नक्की करेन मी. चला निघूयात. कासपठारला चाललेलो आहोत फुलं पाहण्यासाठी, आणि पाऊस बघा भयंकर पाऊस पडतोय तिकडं. कासपठारवरती आलेलो आहोत आपण, आणि कंपाऊंड दिसत असेल तुम्हाला, इथूनच फुलं चालू झालेली आहेत, त्यामुळे कंपाऊंड टाकले. पहिले जेव्हा बघायला तिथे त्यावेळेस कंपाऊंड वगैरे काही नव्हतं, आणि आता आम्ही आलो आहे उशिरा, जरा 4:30 आलो आहे. पाऊस वगैरे थांबला, थोडंसं बारीक रिमझिम पाऊस आहे, पण आता बस वगैरे काय फुलं पण दिसत नाहीत, फक्त मोकळं मैदान आहे. बघूयात आतमध्ये गेल्यानंतर फुलं वगैरे दिसली थोडीफार तर ठीक, नाहीतर मग काय हाच व्ह्यू एन्जॉय करायचा. छान स्विझरलँड सारखा पहाड झालेला आहे. बस वगैरे काय नाही येते म्हटलं, तुमची गाडी घेऊनच जावा डायरेक्ट, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर कसले फुलं बघायला मिळतात. चला आहे. बहीण जण म्हणतात दिवाळीपर्यंत सीजन असतो, पण ऍक्च्युली तुम्हाला आता दिसत असेल काहीच फुलं नाही आहेत, काहीच थोडी फार कुठं तरी आहेत फुलं. संपलेलं आहे सीजन. पाऊस आलेला आहे, पाऊस येतोय मधूनच, पाऊस पडतोय. फुलं बिलकुल नाही आहेत, एकदम कुठंतरी थोडीफार आहेत,
फक्त हिरवा आहे आणि थोडं निसर्गरम्य वातावरण एवढंच. आता तिकीट कमी केलेलं आहे पण त्यांनी, 50 रुपये तिकीट पर पर्सन, 150 रुपये आहे. फुलं असतं ना, आता फुलं नाही आहेत त्यामुळं मग शरण नाही का ग बाबू. बघू बाबूने आमच्या किती छान ड्रेस घातलाय बघा. चला पुढे शरण्या बघू. हा दाखव ना शरण्या मुखडा तुझा. अग शरण्या क्युटी क्युटी पाय दिसते शरण्या आमची. ओ क्युटी क्युटी ओ क्युटी, एकदा लुक द्या ना, एकदा एक लुक, एक लुक द्या ना. कसं आहे का स्पटार शरद? ती काय गावात पण येतात इकडे आज. एक मिनिट कास पठारवरनं फुलं बघून आले. ऍक्च्युली फुलं नव्हती तिथं, कणीस खायला थांबलोय आम्ही. आजी सांगत होत्या, गप्पा मारत थांबलो होतो. आजी सांगत होत्या त्यांच्या शेताचं, म्हणजे हे कणीस वगैरे भाजून विकतात त्या. आज तर म्हटलं काय धंदा झालेला नाहीये. आता कसं झालंय, कास पठारला फुलं संपलेली आहेत त्यामुळे एवढं काय म्हणजे रश नाहीये इकडं आता. आणि बामनोलीला वगैरे जाणारे लोक अजून थोड्या दिवसांनी जाणार, म्हणजे जेव्हा पाऊस संपणार त्यावेळेस वातावरण जरा चांगलं होतं, मग त्यावेळेस बामनोलीला ह्याला जाणारे भरपूर लोक असतात. पण आता सध्या कोण नाहीये. तर मग त्या मावशी सांगत होत्या, शेत आम्ही करत नाही. का करत नाही शेत तुम्ही? नाही गहू, डुकर, वांढर, माकड, काय करायचं मग? काय करायचं मग? आता आपलं हे जाऊच पोट भरायचं, राशन मिळेल ते जाऊ आणि हे जाऊ. हे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? भरलाय. मिळ का? मिळतेत की मिळतात ना. नाही काय म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. आणि पैसे साठवले साठवले याचा गणपती आणला. असं केलं गणपती, गणपतीचा टाइम आला गणपती आणतेत ना, मग तवा तसं केलं. होय का? चार पैसे साठवून साठवून. बघा आपण आपण शॉपिंगला गेल्यावर 15-15-20-20 हजाराची शॉपिंग करतो. आणि म्हणजे काय काहींची परिस्थिती अशी असते की रोज कमवल तर संध्याकाळची भाकरी. आता इथं 4 रुपये 50 रुपये कुणी दिलं का? भाजीची गाडी खालती वरती गेली आपली, भाजी घ्यायची, 4 कांदे घ्यायचं. म्हणजे भाजीपाला असं काही म्हणजे काहीच पिकवत नाही ते. तांदूळ म्हणजे त्यांच्याकडे तांदूळ पिकतो पण काय तांदूळ वगैरे पिकतो कारण इथे भरपूर पाऊस होतो त्यामुळं. पण रानगवे काहीच ठेवत नाहीत. आणि त्यांना म्हटलं तुम्ही कंपाऊंड का घालत नाही शेताला, तर डोंगरात कसं छोट्या छोट्या शेती असतात म्हणजे एक दोन गुंठ्याची अशी नाही का, थोड्या थोड्या अंतरावर एक दोन गुंठ्याची. त्यामुळं होय ना. आणि एवढी वावरी ही टपरी बांधली ती होय ना मोठी तरी येते. या गहू शिरला ते येत सगळं खाऊन सगळं खाऊन टाकतोय. काय खायचं अशी परिस्थिती. तापोळ्याला गेला का? तापोळ्याला गेलोय की आम्ही आधी. शिंदेचं गाव. हो हो पुढं शिंदेचं गाव आहे. हो 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 ब्रिज करायचं. हे भिजले तापोळ्याला लास्ट नाही ते आतमध्ये असते. तापोळ्याला लास्ट टाइम गेलतो त्यावेळेस तिथलं सांगतायत ते. तर म्हणजे अशी परिस्थिती आहे इथल्या लोकांची. आपल्याला वाटतं की म्हणजे महाराजांनी 500-500 रुपये जाताना. होय का? मला असं कोण पण देता तुमच्यासारखी येणारी मावशी ठेव. तुम्ही एकटेच असता का? म्हातारा दोघ दोघ पोर 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 दोघ पोर गायत ते मुंबईला. एक 10वी शिकला, एक 9वी शिकला. मग काय ना नोकरीला आहेत का तिकडे? नोकरीला आहे. अशी मेळी नोकरी तर करायची. एक हाटील वर राहिलाय ते. काय आता त्यांची पोट त्यांची भरायची का आपली भरायची? किती लागते करायला घरात? लागते ना सगळं. आणि गोष्टी सगळ्या महाग आहेत. सरकारला विनंती आहे अशा लोकांसाठी. खरंच काय म्हणजे करतय भरपूर सरकार, नाही असं नाहीये. पण भाजीपाला असेल किंवा किराणा असेल त्या गोष्टी खूप महाग आहेत. तर म्हणजे लसूण महाग झाले तशी मग तुम्ही म्हणाल कसं कालवण करता? आम्ही लसूणच टाकत नाही. आपलं मीठ चटणी टाकायची आणि खायचं. अशी परिस्थिती आहे एकंदरीत. म्हणजे लसूण महाग आहे म्हणून ते लसूण घेऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. तर असं काही लोक अनुभव शेअर करतात आणि ते ऐकल्यानंतर खरंच खूप म्हणजे हे वाटतात. आम्ही डीमार्टला जाणार आहे शॉपिंग करताना मला ती क्षणक्षणी आठवेल, क्षणक्षणी आठवण येईल की म्हणजे काही लोकांना खायला पण म्हणजे किती कष्ट करावा लागतात. आणि आपण शॉपिंग करायला गेलो की आपण 15-15-20-20 हजार रुपये जे शॉपिंग अशी करतो.
चला डीमार्ट मध्ये ले मग मग काय करणार भेटूया डीमार्ट मध्ये गेल्यानंतर बाय 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 चकली माझ्याकडे राहिली असती तर दूध बीत पियाला मोठी झाली असतीस मग तुझ्या पप्पाकडे नेऊन घालवली असती मी नंबर घेऊन आमच्याकडे बाया बिस्किट बिस्किट काय नसतं खायला नुसतं दूध प्यायचं भाकरी खायची नाचण्याची ज्वारीची नाचणी वगैरे मग पिकवत नाही म्हणल्यावर मग विकतच के करीत होतो ना शेत तवाची नाचणी ठेवलेली आहे पण कवा आठवण झाली तर दळून कुठं आणता मग इथं आहे की भावाची चकी होय का ती देते तो पण आता ती बी किती महाग झाली दळण हो दळण पण महाग झाली हो असं द्यायचं